सेनगाव तालुक्यातील वडहिवरा येथील सरपंच सुशीला पोले आणि नागरिकांनी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करून प्रलंबित पुलाचे काम पूर्ण केले। वडहिवरा येथील या पुलामुळे नागरिकांना येण्याजाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा अक्षरशः कमरे इतक्या पाण्यातून जीव मुठीत धरून जावे लागत होतं। सेनगाव ते ओंढा मार्गाला जोडणारा हा पूल वडहिवरा येथील कर्तव्यदक्ष सरपंच सुशीलाबाई पोले यांच्या सतत प्रशासनाकडे पाठपुरवठ्यामुळे या पुलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून त्यांच्या या पाठपुराव्यामुळे शेतकरी, नागरिक तसेच विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे। मुलगा बोलतो की अगोदर आमच्या गावातील पूल खूप खराब होता, म्हणजे शाळेत जाता येत नव्हतं, मुलीला शेतकऱ्याला जाता येत नव्हतं, कोंबरे इतक्या खड्डे पडलेले होते पुलाला। शासनाकडे पाठपुरावा करून तात्काळमध्ये शासनानं आम्हाला पूल मंजूर करून दिलेला आहे। दिलीप गायकवाड, मराठवाडासाठी हिंगोली।